लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। केंद्र शासनाने परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब केल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार प्रतिदिन 50 रुपये दंडाची तरतूद केली आहे। केंद्र शासनाच्या या अधिसूचनेची सर्व परिवहन विभागाने अंमलबजावणी सुरू केली। ही अंमलबजावणी त्वरित थांबवावी या प्रमुख मागणीसाठी नवसंघर्ष संघटनेच्या नेतृत्वात काल सोमवारी नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो रिक्षा घेऊन मोर्चा काढण्यात आला। केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अनुसार सदर शुल्काची तरतूद केलेली होती। याविरोधात मुंबई बस मालक संघटनेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली। उच्च न्यायालयाने अतिरिक्त शुल्क न आकारण्यासंदर्भात आदेश दिले होते। त्यानंतर उच्च न्यायालयाने रिट याचिका आणि जनहित याचिका खारिज केल्या। त्यामुळे केंद्र शासनाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी सर्व प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केली। त्यानुसार आकारला जाणारा दंड सामान्य रिक्षा चालकांना परवडणारा नाही, आकारला जाणारा दंड त्वरित रद्द करावा ही रिक्षा चालकांची प्रमुख मागणी होती। यावेळी 200 जास्त रिक्षा चालक रिक्षासह या आंदोलनात सहभागी झालेले होते। हुतात्मा अनंत कानेरे मैदानाहून सुरू झालेला मोर्चा त्र्यंबक नाका खडकाळी सिग्नल मार्गे शालिमार नेहरू गार्डन रेडक्रॉस सिग्नल एमजी रोड मार्ग मेहर सिग्नलहून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकला। यावेळी तहसीलदार परदेशी यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी नितीन मुर्तडक प्रसाद घोटेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी शेकडो रिक्षा चालक उपस्थित होते। महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये सरकारचे जे सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेब हे ज्यापासून सत्तेत आले त्यांनी वेगवेगळे कायदे केले, सगळ्यांना शिस्त लागली पाहिजे याच्याबद्दल आमचा कुठेही दुमत नाहीये। शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांनी अव्वाच्या सव्वा दंड आकारणी केली आहे आणि भारत सरकार म्हणतं तुम्ही 50 रुपयात तुमचं घर प्रपंच चालवू शकतात अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला 50 रुपयाचं रेशन मोफत दिलं आहे आणि प्रतिदिन 50 रुपये दंड आकारणी करून आमच्या रिक्षा चालकांच्या तोंडाला पानं पुसून आणि आमच्यावर जुलमी आणणे अत्याचार करत आहे। तर त्याच्या निषेधार्थ आणि RTO कार्यालयात आम्ही वेळोवेळी निवेदन दिले। RTO अधिकारी म्हणतात आमच्या हातात काहीच नाही आहे, केंद्र सरकारने जो कायदा लागू केला आहे जो GR काढला आहे ते आम्ही काहीच करू शकत नाही। मग RTO कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हातात कोणत्याही पद्धतीने दंड मागे घेण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देणार आहोत। या निवेदनात आम्ही आमच्या बऱ्याच मागण्या सांगितलेल्या आहे का ज्या रक्षा चालणाऱ्या स्क्रॅप रिक्षा ह्या पण बंद कराव्यात। नाशिक शहराच्या लोकसंख्येपेक्षा जास्त परमिट वाटप झालेले तर नवीन परमिट देणे बंद करावे, तसेच रिक्षा चालकांना पेन्शन चालू कराव्या आणि जो 50 रुपये हा जुलमी दंड आहे हा तर रद्द झालाच पाहिजे। त्याचप्रमाणे परमिट रिन्युअलसाठी दंड जो चालू केला आहे तो पण रद्द झाला पाहिजे, कारण की ज्या इलेक्ट्रिक रिक्षांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने राज्य सरकारने जे प्रोत्साहन दिलं आहे परमिटची अट शिथिल केलेली आहे त्याच पद्धतीने सर्व रिक्षा चालकांना परमिट रिन्युअलची अट शिथिल करावी। ज्यांचे परमिट आहे त्यांनी रिन्युअल करा पण कोणत्याही पद्धतीचा शुल्क आकारू नये ही आमची रिक्षा चालक संघटनेची मागणी आहे। नवसंघर्ष संघटना नेहमीच रिक्षा चालकांचा पाठपुरावा करत राहील। तर काय आहेत रिक्षा चालकांच्या मागण्या त्यावर देखील एक नजर टाकूयात। बाईक टॅक्सींना दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, परमिट नूतनीकरणासाठीचे विलंब शुल्क रद्द करावे, मीटर पासिंग उशिराने केल्यास RTO कार्यालयामार्फत आकारला जाणारा 2000 रुपये दंड रद्द करावा, आयुर्मान संपलेल्या रिक्षा रस्त्यात धावताना दिसल्यास त्यावर कारवाई करावी, रिक्षा चालवण्याचा परवाना बॅच नसताना ई रिक्षांची विक्री थांबवावी, शासनाने ठरवलेले दर ओला उबेर या कंपन्यांना बंधनकारक करावे, मीटरने रिक्षा चालवण्याकडे प्राधान्यानं लक्ष द्यावे, नवीन रिक्षा थांबे तयार करावेत, रिक्षा चालकांना पेन्शन योजना सुरू करावी, शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात जास्त रिक्षा परवाने वाटप झाले असल्यानं नवीन परवाने वाटप त्वरित थांबवावे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।